गरम गरम बाजरीची भाकर। आज आपण बनवणार आहे कोंबड्याचं चिकन। हे चिकन बनवणार मला काय काय सौदा घेतला ते तुम्हाला दाखवते। लाल मिरच्या घेतल्या, अद्रक घेतली, लसूण घेतला, हे सौदा घेतला सारा। हे खोबरं घेतलं, धणी घेतले, तीळ घेतले, हरभरे डाळ घेतली, इट बाजरी घेतली। तर हे सगळा सौदा आपण तव्यावर भाजून घेऊ। आता आपण तीळ टाकून घेतलं तव्यावर। आता हे सौदा आपण एक 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 पुरा भाजून घेऊ। टाकून हे चिकन घेतलं, आता याच्यात हळद मीठ टाकून याला शिजायला टाकून देऊ। आता चिकन शिजण्यासाठी आपण परात ठेवून देऊ त्याच्यावर। आता हे थोडं गरम पाणी याच्यामध्ये टाकून देऊ आपण। आता याला चांगलं शिजवासाठी आपण प्लेट ठेवून देऊ। हे सौदा आपण भाजून घेतला, त्याला आता पाट्यावर वाटून घेऊ। चिकन शिजलं असेल आपण प्लेट काढून बघू। आपलं चिकन चांगल्या प्रकारे शिजलं आपण आता काढून घेऊ। आता एका पाकी पातेल्यात आपण चिकन काढून घेतो। अद्रक लसूण सोडून देऊ आपण। तीळ पुडी, गरम मसाला, धन्या पावडर या कपयाच्यात टाकून घेऊ। पाट्यावर सौदा वाटला आता ते टाकून देऊ। आता चांगलं परतून घेऊ याला, मग चिकन सोडू।
ते चिकन म्हणलं थोडंसं पाणी आपण याच्यात टाकून द्या. आता 5 मिनटं शिजासाठी एक प्लेट ठेवून देऊ. आता आपण प्लेट काढून घेऊ, चिकन सोडून देऊ. हरभऱ्याला थोडीशी वाटेल होती ते याच्यात आपण टाकून देऊ. आता याच्यात वरून पाणी सोडू आपण जरस. आता शिजण्यासाठी याच्यावरून एक प्लेट ठेवून देऊ, 10 मिनटं शिजू देऊ. कोथिंबीर त्यात टाकून देऊ. चिकन इथे तयार आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. गरम गरम बाजरीची भाकर आता जेवण करून घ्यायचं. चिकन कसं वाटलं कमेंट मध्ये नक्कीच सांगा. लवकरच पूजा येऊ म्हणजे.